राज कारक स्थिती होईल सर्वांगीण उन्नती आज जे आहे तेच सत्य आहे उद्या जे होईल ती केवळ आशा असेल मंगळदेवाची जलतत्वाची स्थिर रास म्हणजे वृश्चिक रास होय तुमच्या राशीसाठी शनी महाराज कारक नसले तरी त्यांचं गोचर त्यांची स्थिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं हो असतं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत मोठी घटना घडणार आहे त्या घटनेचा मोठा परिणाम देखील घडून येणार आहे कारण या दिवशी शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत मकर राशीतून ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत शनी महाराज एका राशीत तब्बल अडीच वर्ष असतात त्यामुळे त्यांचं राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचं ठरतं या परिवर्तनाचे राशीनुसार होणाऱ्या प्रभावांना आपण समजून घेत आहोत आजच्या भागात आपण वृश्चिक राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत मात्र आधी शनी महाराजांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ आता शनी महाराजांची साडेसाती म्हणजे काय तर तुमच्या मूळ कुंडलीत जिथे विराजमान आहे त्याच्या मागील राशीत जेव्हा शनी महाराज येतात तेव्हा तुम्हाला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होतो तो तुमच्यासाठी साडेसातीचा पहिला टप्पा असतो तुमच्या राशीत शनी महाराजांचा प्रवेश झाला की तिथून तुमच्यासाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि राशीच्या द्वितीय स्थानात शनी महाराजांनी प्रवेश केल्यानंतर साडेसातीचा तिसरा व अंतिम टप्पा सुरू होतो यानंतर राशीच्या तृतीय स्थानात जेव्हा शनी महाराज जातात तेव्हा ते मागील ते काळाची कसर भरून काढतात म्हणजे ते ते थुमा तुम्हाला भरभरून शुभ फळं देतात अर्थात ती फळं तुमच्या पत्रिकेतील त्यांच्या कार्यकत्वाप्रमाणे असतात मुख्यत हा आता सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राशीची साडेसाती संपेल आणि मीन राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल तसंच मकर राशीसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल आणि कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल <स्थी> थोडक्यात या परिवर्तनामुळे मीन राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा कुंभ राशीसाठी दुसरा टप्पा आणि मकर राशीसाठी तिसरा टप्पा सुरू होईल याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीसाठी साडेसातीची डह्या सुरू होईल एकंदरीत शनी परिवर्तन कसं असेल कोणत्या राशीवर कोणता प्रभाव पडेल हे आपण राशीनुसार समजून घेत आहोत मात्र जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा शनी महाराज निसर्ग कुंडलीच्या लाभस्थानात आलेले आहेत कुंभ ही शनी महाराजांची लाडकी मूळ त्रिकोण रास आहे अजून एक वैशिष्ट्य असतं की कुंभ राशीत जेव्हा शनी महाराज प्रवेश करतात तेव्हा ते नवमांशात उच्च म्हणजे तूळ राशीत असतात हे एक मोठं वैशिष्ट्य असतं म्हणजे या काळात शनिदेव अत्यंत शुभ फळ द्यायला बाध्य असतात आपल्या मूळ त्रिकोण राशीत शनिदेवाचं तब्बल तीस वर्षानंतर आगमन होत आहे म्हणून ते बऱ्यापैकी आनंदात असतील कोणताही व्यक्ती जेव्हा स्वतःच्या घरी जातो तेव्हा तो अत्यंत आनंदात असतो तोच आनंद यावेळी शनी महाराजांना होईल त्यामुळे सार्वत्रिक अत्यंत शुभ प्रभाव त्यांचा पडणार आहे या काळात सोन्याचे भाव वाढतील चांदीचे भाव वाढतील जमिनीचे भाव वाढतील तरीसुद्धा एकंदरीत समृद्धी येईल कुंभ राशीत येणारे शनी महाराज हे मागील काळात ज्या ज्या घटना घडल्या असतील त्या सर्व घटनांचे परिणाम देण्यासाठी आलेले आहेत विशेष पाप त्यांची राहूवर दृष्टी असणार आहे तसंच राहू आणि शनी यांच्या पापकर्तरीत गुरुग्रह येणार आहे या, या सर्वांचा एक सार्वत्रिक प्रभाव होईल अशा शनी महाराजांच्या राशी परिवर्तनाचे वृश्चिक राशीवर काय परिणाम होतील ते आपण सविस्तर समजून घेऊया अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिष शास्त्रावर माझी सहा पुस्तक प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता तृतीय आणि चतुर्थ या दोन स्थानांचं स्वामित्व शनि महाराजांकडे येत आतापर्यंत ते मकर राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान होते आणि ते उपचय स्थान असल्यामुळे साहजिकच त्यांनी ते अत्यंत शुभ फळं त्यांची तुम्हाला प्राप्त होत होती आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे केंद्रस्थान असतं वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व गोष्टी चतुर्थ स्थानातून बघितल्या जातात येथे शनी महाराज आपल्या आवडत्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत ज्यामुळे पंचमहापुरुष योगापैकी एक असलेला शशराजयोग निर्माण होईल या योगाच्या शुभ प्रभावामुळे वृश्चिक जातकांना अनेक शुभ फळं प्राप्त होती सामान्य जनतेचा पाठिंबा मिळणं राजकारणात समाजकारणात यश मिळणं कारखानदारीत यश मिळणं किंवा न्यायव्यवस्थेत तुम्ही कुठे कार्यरत असाल तर त्यात यश मिळणं नोकरीत यश मिळणं असे अनेक शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या तुमच्या पत्रिकेतील तृतीय आणि चतुर्थ या दोन स्थानांचं स्वामित्व शनी महाराजांकडे आहे याशिवाय आपल्याला माहीत आहे की त्यांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला खूप महत्त्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचा मोठा प्रभाव असतो त्यानुसार चतुर्थ स्थानातील शनी महाराजांची तृतीय दृष्टी षष्ठ स्थानावर सप्तम दृष्टी कर्मस्थानावर आणि दशम दृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे म्हणजे दोन स्थानांचं स्वामित्व आणि तीन स्थानांवर पडणारी दृष्टी अशा एकूण पाच स्थानांवर त्यांचा प्रभाव पडणार आहे त्यातही महत्वाची बाब म्हणजे षष्ट आणि दशम या अर्थत्रिकोणातील दोन महत्त्वाच्या स्थानांवर त्यांची दृष्टी असेल त्यामुळे अर्थप्राप्तीसाठी शत्रूंना नामोहरम करण्यासाठी स्पर्धेत यश मिळवण्यासाठी ही दृष्टी महत्त्वाची असेल तसंही वृश्चिक राशीच्या षष्ठ स्थानात राहूचं गोचर सुरू आहे राहू पापग्रह असल्यामुळे त्याला षष्ठ स्थान विशेष मानवतं शनी आणि राहू यांच्यात मैत्री देखील आहे आता शनिदेवाची दृष्टी राहूवर पडेल ज्यामुळे राहूच्या शुभ फळांमध्ये अधिक वृद्धी घडून येईल ही वृद्धी नोकरी कोर्ट केस स्पर्धा हितशत्रू या सर्व बाबतीत घडून येणार आहे थोडक्यात शनी महाराजांच्या या दृष्टीचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील तुम्ही त्यांचा सदुपयोग करायला हवा शनी महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या दशम स्थानावर पडेल पत्रिकेतील दशम स्थानाला कर्मस्थान असं म्हटलं जातं वृश्चिक राशीच्या पत्रिकेत तिथे रविदेवांची रास येते रवी आणि सिंह यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे किंबहुना पिता पुत्र असले तरी त्यांच्यात आदर्श शत्रुत्व आहे असंही म्हणता येईल मात्र या स्थानावर पडणाऱ्या दृष्टीमुळे शनी महाराज तुम्हाला कर्मप्रधान बनवणार आहेत कर्माची योग्य फळं तुम्हाला मिळावीत यासाठी प्रयत्न करणार आहेत इतकंच नव्हे तर कर्माची योग्य दिशा देखील ते तुम्हाला सुचवणार आहेत ही दृष्टी राजयोग निर्माण करणाऱ्या सनि शनिदेवांची दृष्टी असेल थोडक्यात या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे त्याचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करा शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या राशीवर असेल बुद्धिमान राशीतून पडणारी शनी महाराजांची दृष्टी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा आपल्या बुद्धीवर नुसचा विचार करायला भाग पाडेल एरवी तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार आधी कार्य करतात आणि त्यानंतर विचार करतात मात्र शनी महाराजांच्या दृष्टीमुळे कुठेतरी विचार करून कार्य करण्याची दिशा तुम्हाला प्राप्त होईल त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील एकंदरीत शनी महाराजांचं हे राशी परिवर्तन वृश्चिक जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे तृतीय चतुर्थ षष्ठ दशम आणि तुमची राशी अशा पाच स्थानांवर त्यांचा थेट प्रभाव पडणार आहे जो अत्यंत शुभ असेल आणि त्याचे तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील अर्थात हे शुभ प्रभाव आपण गोचरचे सांगत आहोत कुठलीही पत्रिका दोन पद्धतीने कार्य करते एक तर मूळ पत्रिका आणि एक गोचर पत्रिका होय आपण जे राशी भविष्य सांगतो किंवा ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा जो प्रभाव सांगतो तो गोचर पत्रिकेनुसार असतो जो त्या राशीतील सर्वांसाठी समान असतो मूळ पत्रिका मात्र प्रत्येकाची वेगळी असते त्यानुसार फळांच्या दिशेमध्ये थोडा फरक पडतो मूळ पत्रिकेत जर शनी महाराज शुभ असतील तर आता त्यांचं शुभत्व वृद्धिंगत होईल तसेच जर ते अशुभ असले तर त्यांच्या अशुभ प्रभावांमध्ये कुठे तरी वृद्धी घडून येईल ही बाब लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनी महाराजांच्या गोचर काळात वृश्चिक जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही शनिवारी शनिदेवांना निळ्या रंगाची फुलं व्हावीत या अत्यंत साध्या सोप्या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे अशा प्रकारे शनी महाराजांचं राशी परिवर्तन मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसं राहील येणारं दोन हजार तेवीस तुमच्या राशीसाठी कसं राहील जानेवारी दोन हजार तेवीसचं मासिक राशी भविष्य असे एकूण छत्तीस व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत तुमच्या राशीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर कर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये लिहा जय शनिदेव पुढील भागात नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय शनिदेव